इफ नॉट सुकरगाठ। तर ही सुकरगाठ बांधताना दोरीची दोन्ही टोकं अशी एकावर घ्यायची आहेत आणि दोरीचं जे टोक आपण वर घेतो तेच टोक आपल्याला ही गाठ पूर्णत्वास जाईपर्यंत फिरवायची असते। अशा प्रकारे ही गाठ पूर्ण झाली आहे बघा, आणि ही गाठ चपटी असल्यामुळे टोचत नाही आणि म्हणून बँडेज मध्ये आपण या गाठीचा उपयोग करतो। त्याची नाडी बांधणे, वेणीची रिबीन बांधणे, पार्सल बांधणे याकरताही या गाठीचा आपण उपयोग करत असतो। शिडगाठ, तर ही गाठ बनवण्यासाठी दोरीचा अशा प्रकारे आपण एक लूप तयार करून घ्यायचा आहे आणि दोरीचं जे टोक आपल्याला जोडायचं आहे ते इथून घेऊन अशा प्रकारे या बोटावर टाका। तर हे खालून घेऊन त्या बोटाच्या खालून अशा प्रकारे काढलं की ही आपली शिडगाठ तयार। दोन असमान जाडीचे दोर एकत्र बांधून एक लांब दोरी तयार करण्यासाठी निशाणाला दोरी बांधण्यासाठी या गाठीचा उपयोग केला जातो। लोहीच सौराडी काठी आडवी असू दे नाहीतर उभी असू दे, आपल्याला कौशल्याने या काठीवर क्लोहीच मारता आली पाहिजे। तर क्लोहीच बांधताना बघा अशा प्रकारे ही रशी घ्यायची, काठीवर आपण वळसा दिलेला आहे, त्यानंतर दुसरा वळसा द्यायचा आणि बरोबर मधून अशा प्रकारे ही क्लोहीच तयार। निशाण्याच्या वरच्या टोकाला झाडास बांधण्यास चौरस व समांतर बांधणी करताना किंवा जनावर खुंटीस बांधताना आपण या गाठीचा उपयोग करत असतो। लाईन पक्का फास, दोरीचे एक टोक घेऊन अशा प्रकारे त्याला असा हा लूप तयार करायचा आहे, हे टोक वरती ठेवायचं आणि दोरीचं दुसरं टोक या लूप मधून अशा प्रकारे वर काढायचं, या दोरीच्या टोकाला वळसा घालून पुन्हा हे टोक आत घालायचं आणि ह्या तीन रश्या अशा एका साईडला ओढून दोरीचं दुसरं टोक असं वर, आणि अशा प्रकारे ही बोलाईन तयार झालेली आहे। आगीत सापडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी, पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी या बोलाईनचा उपयोग होत असतो। शिवशाही साखळी गाठ, प्रथम ही दोरी अशी तिहेरी करून घ्यायची आहे, आता बघा झेड आकारासारखी ही दिसते, त्यानंतर या ठिकाणी एक तीट तयार करा, लॉक करायची, त्यानंतर या ठिकाणी दोरीचं एक तीट तयार करा, नंतर शिपशाय तयार। दोरी न तोडता आखूड करण्यासाठी, दोरीच्या कमजोर झालेल्या भागावरील ताण कमी करण्यासाठी आपण या गाठीचा उपयोग करत असतो। चरमॅन नॉट, ज्याला आपण कोळी गाठ म्हणतो, त्यासाठी बघा या रश्या अशा घेतलेल्या आहेत, रश्शीची दोन टोकं ही अशा प्रकारे घेतलेली आहेत, त्यानंतर ही रश्शी अशी वर घेऊन याचा मी लूप अशा प्रकारे घेऊन अशा प्रकारे हा लूप तयार। कोळीगाठ तयार। अशा प्रकारे कोळी लोक मासे पकडण्याचं जे भांडं असतं ते अडकविण्यासाठी, त्याचप्रमाणे शिंकाळे यासाठी आपण या गाठीचा उपयोग करत असतो।
अशा प्रकारे या गाठीचा आपण शिंकाळा म्हणून उपयोग करू शकतो. वन राउंड टू हाफ हिचेस, एक वळसा दोन आढ्या. तर प्रथम बघा, अशा प्रकारे ही काठी आहे, या काठीवर रशीचं हे टोक असं टाकलेलं आहे. त्याला पुन्हा आणखी एक वळसा द्यायचा आहे आणि या खालच्या रशीवर आपण ताण द्यायचा आहे. आणि ही जी वरची रशी आहे त्या रशीने आपण या ठिकाणी अशा प्रकारे टू हाफ हिचेस मारायचे आहे. तर अशा प्रकारे ही राउंड टर्न अँड टू हाफ हिचेस तयार झालेली आहे. जहाजाचे दोर खांबाला बांधताना तंबूचे दोर कुंटीला बांधण्यासाठी किंवा स्काउट गाईड ध्वजाची गायलाईन अगर राष्ट्रध्वजाची गायलाईन बांधण्यासाठी याचा उपयोग होत असतो. शिअर लॅशिंग मार्क वन, समांतर बांधणी, यासाठी आपण या ठिकाणी दोन काठ्या घेतलेल्या आहेत. पैकी एका काठीवर आपण क्लोहिच मारून घ्यायची आहे. क्लोहिच मारल्यानंतर दोरीचं हे छोटं टोक आहे ते मोठ्या दोरीभोवती गुंडाळावं आणि आपल्या रॅशिंगला आपण सुरुवात करू. वेळी दिल्यानंतर या ठिकाणी फ्रॅपिंगला सुरुवात करायची. फ्रॅपिंगला सुरुवात म्हणजेच काय, तर मधल्या दोन मधल्या काठ्यातून अशा प्रकारे ही दोरी आपण खाली घ्यायची. सुरुवात आपण क्लोहिजने इथून केली, त्यामुळे आपला शेवट या ठिकाणी करावा लागेल. जर तुम्हाला अशी सवय असेल तर तुम्ही आपण सरळ ही हे उलट करून घ्या. या लॅशिंगची आपण या लॅशिंगचा शेवट करायचा आहे. बघा, शिअर लॅशिंग मार्क वन. विविध प्रकारचे गॅजेट तयार करण्यासाठी, दोरी ताणून बांधण्यासाठी, पूल तयार करण्यासाठी, खुर्चीच्या तुटलेल्या पायाच्या जागी आधार देण्यासाठी आपण या लॅशिंगचा उपयोग करत असतो.
शिअर लॅशिंग मार्क टू। ज्या वेळेला आपल्याला काठीची लांबी अथवा उंची वाढवायची असते त्यावेळेला आपण शिअर लॅशिंग टूचा वापर करत असतो। तर या ठिकाणी बघा, ही काठी घेतलेली आहे आणि या काठीला आपण ही काठी जोडणार आहोत। तर प्रथम आपण त्या ठिकाणी क्लो हिच मारून घेऊया। मारल्यानंतर आपल्या बांधणीला आपण सुरुवात करूया। आणि शक्य तेवढे हे वेडे सगळे एकदम असे आवळून घ्यायचे म्हणजे आपली लॅशिंग मजबूत होते। अशा प्रकारे आपण 7 ते 8 फेरे घेतल्यानंतर वेडे घेतल्यानंतर दोन काठ्यांवर आपण क्लो हिच मारून घ्यायची आहे। या ठिकाणी ही बांधणी आपली एक झालेली आहे। आता आपण दुसरी बांधणी दुसऱ्या रशीने बांधणार आहोत। इथे देखील आपण लोहीच दोन काठ्यांवर मारून घेतलेली आहे। अशा प्रकारे एका साईडला आणली ही हे 7 ते 8 वेढे मारून झाल्यावर क्लोहिचने आपण पुन्हा क्लोहिच आपल्याला दोन काठ्यांवर क्लोहिच मारावी लागणार आहे। अशा प्रकारे दोन काठ्यांवर आपण ही क्लोहिच मारलेली आहे आणि ही अशा प्रकारे आपली शिअर लॅशिंग मार्क टू पूर्ण झालेली आहे। ध्वजस्तंभासाठी देखील आपण ध्वजस्तंभ उभारताना या लॅशिंगचा उपयोग करत असतो आणि या लॅशिंगला राऊंड लॅशिंग हे देखील नाव आहे।